नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिश टॉक या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत तर विद्यार्थी मित्रांनो संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाकडून विद्यापीठ पदव्युत्तर शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे तर त्याच्या आपण ॲडमिशनची पूर्ण प्रोसेस आपण विद्यार्थी मित्रांनो अॅकॅडमिक कॅलेंडर वीस एकवीस माहिती पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तर आपण माहिती पाहण्याच्या अगोदर सर्वप्रथम तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर क्रिश टॉक या चॅनलला सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो जेणेकरून संत गाडी बाबा अमरावती विद्यापीठाची सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल तर विद्यार्थी मित्रांनो आपण ॲडमिशनची प्रोसेस पाहूया की विद्यापीठ परिसरात असलेल्या पदव्युत्तर शैक्षणिक विभागातील अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे विद्यापीठ संकेतस्थळावर प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरिता दिनांक सतरा नोव्हेंबरपासून सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तर पूर्ण व्हिडिओ पहा विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या आणि पूर्ण माहिती समजून घ्या जेणेकरून तुम्हाला ॲडम ॲडमिशन प्रोसेसला कसलीही तुम्हाला नंतर अडचण होणार नाही तर खाली पाहूया की बी एस सी अंतिम वर्षाचे निकाल अद्याप जाहीर व्हायचे असून निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यापीठाच्या प्रवेश केंद्रीय प्रवेश समितीद्वारे प्रवेशाकरिता अर्ज सादर सादर करण्याची अंतिम तारीख या वेबसाईटवर जाहीर केल्या जाणार आहेत तोपर्यंत विद्यार्थी ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात तर ॲडमिशनची इन्फॉर्मेशन तुम्हाला वेबसाईटवर येईल ज्या दिवशी वेबसाईटवर येईल त्या दिवशी मी तुम्हाला लवकरात लवकर मी कळेल त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा तर खाली पाहूया की आपण विद्यापीठामध्ये एम ए ट्रान्सलेशन हिंदी इंग्रजी मराठी समाजशास्त्र जेंडर वमेन स्टडीज राजशास्त्र अर्थशास्त्र इतिहास आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थॉट्स काउन्सलेशिंग अँड सायकोथेरपी परफॉर्मिंग आर्ट्स युगशास्त्र अँड फंक्शनल इंग्लिश एम कॉम एम एस सी रसायनशास्त्र भौतिकशास्त्र गणित वनशास्त्र इत्यादी भरपूर आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहू शकता त्याची लिस्ट तरी आणि या अभ्यासक्रमाकरिता विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतील तर सर्व अभ्यासक्रम इथे दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो ज्या 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 की तुम्हाला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता खाली पाहूया की अ राखीव वर्गवारेतील विद्यार्थ्यांना रुपये तीनशे तर राखीव वर्गवारेतील विद्यार्थ्यांकरिता रुपये दोनशे प्रवेशाकरिता आवेदनपत्र सादर करताना तुम्हाला डे डी स्वरूपात किंवा विद्यापीठाच्या वित्त विभागाच्या कॅश काउंटरवर रोखीने किंवा ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यात करता येईल डी डी वित्त व लेखा अधिकारी संत गाडगेवा अमरावती विद्यापीठ अमरावती या नावाने काढायचं आहे <coughs> तर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रिंट काढून पोस्टाद्वारे किंवा अध्यक्ष केंद्रीय प्रवेश समिती विद्यार्थी भवन संत गाडगेवा अमरावती विद्यापीठ जमा केलेल्या रकमेच्या पावतीसह सादर करावा याची आहे अधिक माहितीसाठी आपण कार्यालय वेळे वेळेत प्रवेश अथवा दूरध्वनी क्रमांक इथे दिलेला आहे त्याला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जर तुम्हाला जर ॲडमिशनची कुठली तर अडचण आली तरी खाली पाहूया की विद्यार्थ्यांना विद्यापीठ परिसरातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घ्यावायचा आहे त्यांनी ऑनलाईन अर्ज विहित शुल्कासह सादर करावेत असे विद्यापीठाच्या वतीने कळविण्यात येत आहे तर खाली हा फॉर्म दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तर सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्ही पाहू शकता की तुम्हाला फी भरायचं आहे तर तुम्ही डी डी स्वरूपात तुम्हाला डी डी जर काढायचा आहे तर तो डी डी तुम्हाला वित्त व लेखा अधिकारी संत काढगे बाबा अमरावती देपटे या नावाने तुम्हाला डी डी काढायचा आहे जर तुम्हाला डी डी जर काढायचा नसेल तर तुम्ही कॅश काउंटरवर तुम्हाला डायरेक्ट विद्यापीठामध्ये जाऊन तुम्हाला कॅश काउंटरवर जाऊन तुम्ही फी भरायची आहे आणि तिसरा पर्याय एक आहे तर तो म्हणजे ऑनलाईन पद्धतीने तुम ऑनलाईन पद्धती पद्धतीने पण तुम्हाला पेमेंट करता येते ॲडमिशनची प्रो हे ॲडमिशनची तुमची काय जी फेस आहे ती तर अशी प्रकारे अशा प्रकारे सर्व माहिती होती विद्यार्थी मित्रांनो आणि जर तुम्हाला जर ॲडमिशनच्या वेळेस जर तुम्हाला कुठली अडचण आली तर मला नक्की खाली कमेंट करा कुठली जर अडचण काय आली तर काय समजत नसेल तर तर विद्यार्थी मित्रांनो अशीच होती ही माहिती दिलेली माहिती समजली असेल ती व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि क्रिस्टॉक या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अमरावती लॅपटॉपची सर्व अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल तर त्यासाठी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद